आम्ही कामाला प्राधान्य देतो तर विरोधक आम्हाला प्राधान्य देतात असा उपहासात्मक टोला विरोधकांना लगावत काल जन्माला आलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान या आमच्या नवीन पक्षाने जिल्ह्यातील तब्बल 28 ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वीच काबीज केल्या. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राणेंचा झंझावात असेल असा स्पष्ट ठाम विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. नवीन पक्षाच्या नवीन इनिंग संदर्भात तसेच ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी मालवण कुडाळ सावंतवाडी येथील कार्यकर्त्यांशी माजी खासदार निलेश राणे यांनी शनिवारी संवाद साधला. त्यानंतर सायंकाळी सावंतवाडीतील संपर्क कार्यालयात माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला संजू परब, सुधीर आडिवडेकर, मंदार नार्वेकर, राजू बेग आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा शेलक्या शैलीत समाचार घेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा यापुढे झंझावात असेल असा विश्वास व्यक्त केला. आज अख्ख्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की मला माहीत नाही, पण 28 आमचे बिनविरोध समर्थ विकास पॅनलचे झालेले आहेत. ह्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल आणि आमच्या संजू परब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सावंतवाडी तालुक्यामध्ये 6 पैकी 5 बिनविरोध हे यश मिळवलेलं आहे. आम्ही जे सांगत होतो की राणेंची ताकद कोणच संपू शकत नाही, कोणाच्यात हिंमत नाही, कोणाच्यात धमक नाही, हे निवडणुकीच्या निकालाच्या आतच आम्ही दाखवून दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जनता आम्हालाच आशीर्वाद देईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. कारण का एवढं यश एका नवीन पक्षाला, जो पक्ष जन्माला येतो आणि 28 सरपंच बिनविरोध निवडून आणतो, हे यश फार मोठं आहे. आणि म्हणून विरोधक किती बोंबलू दे, विरोधकांना काही करू दे, पण राणेंचं उत्तर कुठल्याही विरोधकाला अजून मिळालेलं नाही आणि ते मिळणार सुद्धा नाही. राणेसाहेब काय करू शकतात या जिल्ह्यामध्ये हे लोकांनी इतक्या वर्षापासून बघत असल्यामुळे राणेसाहेबांवरच विश्वास आहे या जनतेचा. हे आम्ही येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निकालाला दाखवून देऊ. कारण का इतक्या कमी वेळामध्ये राजकीय घडामोडी ज्या ज्या घडल्या मागच्या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या विरोधकांना आम्ही पुरून उरू आणि आज जे काय केकटत आहे त्यांच्यात काय कुवत आहे तो येणारा काळच दाखवेल. ते दीपक केसरकर असतील, विनायक राऊत असतील, जे कोण असतील ते आम्ही येणाऱ्या निकालाला दाखवून टाकू की राणे किती काही केलं आणि किती काही झालं तरी राणेच राहणार आणि आमच्यामुळेच विरोधकांना महाराष्ट्रामध्ये ओळख मिळणार. आम्ही येणाऱ्या निकालामध्ये दाखवून टाकू. तिन्ही आमदार स्वाभिमानचे असतील, कोण असेल तुम्हाला नेमकं कोणाकडे बोट दाखवायचं? नाव साहेब जाहीर करतात, माझा अधिकार नाव जाहीर करायचा नाहीये. जो योग्य असेल आणि जो दीपक केसरकरला घरी पाठवेल असा उमेदवार आम्ही शोधून देणार आणि आम्ही तयार आहोत त्याला घरी पाठवायला. अच्छा, हे जे पालकमंत्री आहेत हे फक्त नामधारी आहेत, यांचं काम कार्य कुठे आहे जिल्ह्यामध्ये? खरं तर दीपक केसरकरांनी सिंधुदुर्गच्या जनतेची माफी मागावी ह्या महामार्गासाठी. लोकांचे जीव जात आहेत, लोकांचे कंबरडे मोडत आहेत, लोकांना अडचणी होत आहेत, आज काय तो महामार्ग आहे का? पालकमंत्र्याला लाज वाटली पाहिजे. नुसतं राणेसाहेबांवर टीका करून काय जिल्ह्याची सगळी विकास कामं होणार आहेत काय?
तो महामार्ग आहे की खड्डे, फक्त खड्डेच आहेत त्याच्यात, दुसरं काय नाहीच आहे. उलट थोडी माणुसकी असेल पालकमंत्र्यामध्ये, त्यांनी जाहीर माफी मागावी की हो माझ्याकडून चूक होते काहीतरी, मी जनतेला जे सांगितलं होतं ते मी देऊ शकत नाही. अहो नुसतं राणे साहेबांवर टीका करून नुसते मातोश्रीवर कात्रणं पाठवण्यापुरता पालकमंत्री आहे काय? आज वस्तुस्थिती बघा, आज विकास कामं नाही. नुसतं जॅकी श्रॉफला आणून होतं काय हो इकडे? तो जॅकी श्रॉफ गंजला आहे, त्याला मुंबईत कोण विचारत नाही. गंजलेल्या पार्टीला इकडे आणलं, आम्हाला सिंधुदुर्ग नाही गंजवायचं आहे. हे काय चाललंय, कोणालाही उठ सूट कुठे आणायचं, त्याला माहिती तरी होतं का त्याला पर्यटनासाठी आणलंय ते? म्हणजे फक्त आम्ही काहीतरी करतोय दाखवायचं, पण करायचं काहीच नाही, कारण का समजत नाही, प्रशासनावर वजन नाही कोणाचं. आज गृह खातं आहे, आज गृह खात्याचा गृह खात्याच्या फायद्याचं काम असं कुठलं झालं या मतदारसंघामध्ये? पालकमंत्र्यांनी केलेलं एक काम तरी दाखवावं, खासदारांनी केलेलं एक काम दाखवावं, एक दुकान बांधलेलं दाखवावं खासदारांनी, 5 लोकांना नोकऱ्या दिलेल्या दाखवावेत सांगावेत. एक टप्पा जो पूर्ण झाला ना, 275 करोड रुपये जे काही आले ना वाढीव, ते निलेश राणे खासदार असताना झाले. लक्षात आलं ना, सिव्हिल हॉस्पिटलला जे 100 बेड मिळाले ना, ते निलेश राणेमुळेच आले. हे माझं मोठेपणा सांगत नाही, माझं कर्तव्य आहे ते. लक्षात आलं, अनेक तेव्हाच्या गोष्टी, विकास कामांच्या गोष्टी, महामार्ग असेल तुमचं, तुमचं वाढीव कोकण रेल्वेला तुम्हाला डबल ट्रॅकचा विषय असेल तो जोडून मी धरला, टर्मिनसचा विषय असेल तो जोडून मी भर. हे मी जेव्हा खासदार होतो ना, हे सगळे तेव्हाचे विषय आहेत. विनायक राऊत खासदार असताना एक नवीन विषय चालू केलेला मला सांगावा. डबल ट्रॅकचा विषय मी सुरू केला, सर्वे प्रभूसाहेबांच्या ह्याच्यात झालं, म्हणजे जेव्हा ते रेल्वे मिनिस्टर होते तेव्हा झालं. ह्यांच्या काळात काय झालो? आम्ही सगळ्या भविष्यातल्या 25 वर्षानंतर 50 वर्षानंतर आमचा कोकण कसा दिसावा ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न असतात.